हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावनाथ ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। तरुण पिढीमध्ये देशप्रेम व धर्मप्रेम रुजावे, तसेच छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा त्यांच्याकडून जपला जावा, यासाठी श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवात मागील 17 वर्षांपासून राज्यभरात दुर्गा माता दौड होते। जळगाव येथे देखील हे 18 वर्ष असून देवीचा जागर म्हणून नवरात्रोत्सवात 9 दिवस दुर्गा माता दौड उपक्रम राबवण्यात येतो। राष्ट्रासाठी, देशासाठी तसेच धर्मासाठी तरुण पिढी घडावी या हेतूने या दौडीचा कार्यक्रम होत असल्याचे सांगण्यात आले। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जळगाव विभागातर्फे गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जळगावात गेल्या 17 वर्षापासून हे 18 वर्ष आहे, म्हणजे या 18 वर्षामध्ये आपण दुर्गा माता दौडीचा आपला हा प्रारंभ आहे। मागच्या 16-17 वर्षापासून फार कमी प्रमाणात किंवा बा जळगाव शहराला माहिती असेल किंवा जिल्ह्याला माहिती असेल असं कदाचित मला आठवत नाही, पण निदान सर्वांपर्यंत हा देवीचा जागर 9 दिवसांमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आपण दुर्गा माता दौडीच्या माध्यमातून आपण करत असतो। त्यामध्ये राष्ट्राची, देशासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी, धर्मासाठी तरुण पिढी घडली। रोज सकाळी 5:30 वाजता आम्ही शिवतीर्थाजवळ जमतो आणि तिथून आपला गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, नंतर पत्रे हनुमान मंदिर रेल्वे स्टेशन मार्गे, तिथून बैरामपेठचं दुर्गादेवी मंदिर, तिथं आरती व श्लोक म्हणून आपण सगळेजण परत पुन्हा शिवतीर्थाकडे येतो। शिवतीर्थावरती परत आपला दौडीचा समारोप होतो। त्यावेळी दुर्गा माता दौडीनिमित्त सूर्योदयापूर्वी शिवतीर्थाहून प्रभात फेरी निघून पुन्हा शिवतीर्थावर या दौडीचा समारोप करण्यात येतो। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत नीता, इंडिया आपतक न्यूज मराठी। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।